महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती. भाजपला सर्वाधिक 21, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता. महायुतीच्या निकालानंतर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. आज शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत बैठक. महायुती सरकारचा उद्या शपथविधी सोहळा. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा शपथ. मुख्यमंत्री कोण याची उत्सुकता कायम. विधानसभेला डावललेल्या नाराजांना विधान परिषदेवर संधी मिळणार. महायुतीच्या 6 नेत्यांची वर्णी लागणार. कुणाला संधी, याकडे लक्ष. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीमुळेच राज्यामध्ये महायुती 225 पार गेल्याची चर्चा. लाडकी बहीण आणि महायुतीतल्या समन्वयानं विजय सुकर झाल्याचं जाणकारांचं विश्लेषण. धनंजय चंद्रचूड यांनी सरन्यायाधीशपदी असताना योग्य निकाल दिला असता तर चित्र वेगळं असतं. खासदार राऊतांचा हल्लाबोल. ठरलेला निकाल जनतेवर लादल्याची टीका. पहिल्यांदाच महाराष्ट्राची विधानसभा विरोधी पक्षनेत्याविनाच असण्याची शक्यता. विरोधकांपैकी एकाही पक्षाला 28 जागांचा आकडा गाठता न आल्यानं विरोधी पक्षनेते पदाची शक्यता धूसर. विधानसभा निकालाचे महाविकास आघाडीवर दूरगामी परिणाम. स्वतंत्रपणे राज्यसभेवर पाठवण्यासाठी संख्याबळाचा अभाव. 3 पक्षांना मिळून केवळ एकच खासदार देण्याची संधी. 263 महिला उमेदवारांपैकी 21 जणींच्या गळ्यात आमदारकीची माळ. 21 महिला आमदारांपैकी 20 सत्ताधारी. महायुतीचे तब्बल 14 उमेदवार 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं विजयी. धुळ्यातल्या शिरपूरचे भाजपा आमदार काशीराम पावरांना तब्बल 1,45,000 मताधिक्य. पर्थ कसोटीत सलामीवीर जयस्वालचं 1.5 शतक. राहुलचीही अर्धशतकी खेळी. भारताची आघाडी 400 पार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.